19 जुलाईच्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील चिंचघर गावातील भारजा नदीला पूर आला होता। या पुरामध्ये चिंचघर गावातील एक तरुण महेंद्र पदरत हा वाहून गेला होता। तो भारजा नदीच्या झाडीमध्ये अडकून पडला होता। गावकऱ्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी घेतली। रस्सीच्या सहाय्याने ते तरुणापर्यंत पोहोचले आणि त्याला बाहेर काढण्यामध्ये त्यांनी मोठी मदत केली। महेंद्र पदरत हा सध्या सुखरूप आहे। त्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत। कोकणामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान खात्याने देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सर्व नागरिकांनी आपल्या जीवाची खबरदारी घ्यायची आहे। त्यांनी कुठल्याही धोकादायक ठिकाणी जायचं नाहीये असं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी देखील सर्वांना आवाहन केलं आहे। ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत चिंचघरचे रहिवासी मुबीन मुकादम यांनी। मुश्ताक खान, माय कोकण, चिंचघर, मंडणगड। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा।